नराधम जन्मदात्या बापानंच आपल्या पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार आणि नात्याला काळीमा फासणारी घटना बुलढाणा जिल्ह्यात उघडकीस आली आहे. या नराधम बापाला पोलिसांनी अटक केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हिवराखुर्द गावामध्ये नातेवाईकांकडे एक कुटुंब गेल्या महिनाभरापासून राहायला आलं. या कुटुंबातील नराधम बापानं आपल्या 16 वर्षाच्या मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केला आणि हा प्रकार कुणाला सांगितल्यास आई आणि मुलीला जीवे मारण्याची धमकीही दिली. मात्र हा अत्याचार वाढत गेल्यानं मुलीने मोठ्या हिमतीनं पोलीस स्टेशन गाठवून घडलेला प्रकार सांगितला. यानंतर पोलिसांनी या आरोपी बापाविरुद्ध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयानं या नराधमाची जिल्हा कारागृहात रवानगीही केली आहे. पोलीस स्टेशन पिंपळगाव राजा हद्दीमध्ये हिवराबुद्रुक येथे पारस येथील राहणारा अंकुश बघे शेतीच्या कामानिमित्त परिवारासोबत मुलगी आणि पत्नीसोबत हिवराबुद्रुक येथे 8-10 दिवसापूर्वी राहायला आला. त्यात त्याने त्याच्या मुलीवर स्वतःच्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यात पोलीस स्टेशन पिंपळगाव राजा इथे 354 प्रमाणे तसेच 376 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीला सध्या अटक केलेली आहे आणि पुढील तपास पोलीस स्टेशन पिंपळगाव राजा ठाणेदार सचिन चव्हाण करीत आहेत. सर, मुलीचं वय किती यामध्ये? वय 16 वर्षे आहे. त्यात वय वर्ष 16 असल्यामुळे पोक्सोसुद्धा त्यात ॲड करण्यात आलेला आहे. सर, PCR वगैरे मिळाला का आरोपी? हो, PCR मिळालेला आहे. आरोपीचा PCR संपलासुद्धा आणि सध्या आरोपी जेलमध्ये आहे, सेंट्रल जेलमध्ये बुलढाणा आहे. न्यूज रिपोर्टर मयूर सावळे, आज 24 तास, बुलढाणा. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.